ट्विटरनं नमतं घेतलेलं आहे. शनिवारी सकाळी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आलं. त्याच्या जोडीला ट्विटरनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या अकाउंटची ब्ल्यू टिक हटवली होती. यानंतर केंद्र सरकारकडून ट्विटरला कठोर शब्दामध्ये ताकीद देखील देण्यात आली. जर ट्विटरनं यापुढेही चुका केल्या तर मात्र त्यांच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशारा केंद्र सरकारनं दिला. दरम्यान ट्विटरनं आपली चूक सुधारत सर्व संबंधित खात्यांवरील ब्ल्यू टिक पूर्ववत केल्यात. केंद्र सरकारनं कान तिरगळल्यानंतर ट्विटरनं आता नमतं घेतलंय. शनिवारी सकाळी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिक हटवण्यात आलं होतं.